हिंदू धर्मियांचं पवित्र स्थळ म्हणजे काशी। या धार्मिक स्थळाला कोट्यवधी भक्त दर्शनासाठी येतात। या सर्व भाविकांसाठी काशी विश्वनाथ धाम उभारलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी त्याचं लोकार्पण झालं। या मंगलमय क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पनवेलमध्ये ठिकठिकाणी या सोहळ्याचं थेट प्रक्षेपणाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याअंतर्गत शहरातील विरुपक्ष मंदिरात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून यावेळी आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। या प्रकल्पाची किंमत 329 कोटी इतकी आहे। हा प्रकल्प काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगेचा वाराणसीमधील किनारी प्रदेश जोडणार आहे। या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पनवेल मतदारसंघात ठिकठिकाणी या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानुसार शहरातील विरुपक्ष मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री दत्त मंदिराचे मठाधिपती दादा वाघिलकर, नवनाथ मंदिराचे मठाधिपती विजयजी पानसरे, ज्येष्ठ कीर्तनकार नंदकुमार कर्वे, सुनीता खरे, शेखर रानडे यांचा सत्कार देखील करण्यात आला। या कार्यक्रमास प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, नगरसेवक राजू सोनी, नितीन पाटील, अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, रुशाली वाघमारे, रुचिता लोंढे, भाजप जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, श्रीनंद पटवर्धन, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, गुरुनाथ लोंढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। युरोपियन देश असू द्या, अमेरिका असू द्या, या सगळ्या देशांमध्ये अगदी 50, 100, 200 वर्षांपूर्वीचा इतिहास हा असा मनोरंजक पद्धतीने सांगितला जातो, तो सांगण्यासाठी, तो दाखवण्यासाठी आभासी प्रतिमा निर्माण केल्या जातात आणि त्याच्या आधारे ते उभं केलं जातं आणि ते पाहण्यासाठी परदेशातून जे त्या त्या देशांमध्ये नागरिक जात असतात ते परदेशांमधून जाणारे नागरिक हे म्हणजे आता आज 75 रुपयाच्या आसपास डॉलर आहे, 100-100 डॉलर किंवा त्याही पेक्षा जास्त रुपये देऊन एका वास्तूमध्ये प्रवेश करतात, 2 तास त्या वास्तूमध्ये घालवतात आणि त्या देशाचा इतिहास तिथे समजून घालतात। इथे हजारो सहस्त्रकाचा इतिहास हा आमचा या भारत देशाचा आहे, भारत देशाच्या परंपरांचा आहे आणि त्यामुळे हा इतिहास आम्ही आमच्या देशातल्या पुढच्या पिढी पुढे सांगणार आहोत, हा भारतामध्ये जगातून येणाऱ्या लोकांच्या पुढे सांगणार आहोत आणि त्या अर्थानं अभिमानानं आम्ही पुढच्या पिढीकडे आमच्या या संस्कृतीची सूत्र ही आम्ही त्यांच्या हातामध्ये देणार आहोत आणि याच्यासाठी म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे। ज्या ज्या मान्यवरांचा आज आपल्याला सत्कार करता आला, हजारी प्रातिनिधिक स्वरूपाचा असला, अन्य अनेक महानुभावांचा सत्कार आम्हाला करायचा आहे, पण आज असाच कार्यक्रम आम्ही पनवेलमध्ये कामोठी या ठिकाणी घेतला, असाच कार्यक्रम कळंबोलीमध्ये घेतला, असाच कार्यक्रम खारघरमध्ये घेतला, असाच कार्यक्रम पनवेल ग्रामीण भागामध्ये सुखापुरी या ठिकाणी घेतला, असेच कार्यक्रम एकाच वेळेला देशभरामध्ये जवळपास 50,000 जास्त ठिकाणी भेट दाखवून या लोकांना कधी आज प्रत्यक्ष काशी जाता आलं नाही, जाऊ आपण निश्चितपणानं काशी सुधावे नित्य सदा वधावे, पण कधीतरी आपण काशीत जाणार आहोत तर आपण जाणार आहोत, पण त्या भावना मनामध्ये आहेत, या भावनांचं एका अर्थानं लोकार्पण आज पंतप्रधान करतायत। त्यांच्या या कारकिर्दीला, त्यांच्या या सचशील अशा या ठिकाणी सर्व कार्यप्रणतेला मनापासून धन्यवाद करतो। तसेच सुखापूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये देखील या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील युवा मोर्चा अध्यक्ष आनंद ढवळे, सरपंच योगिता पाटील, प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते, ज्ञानेश्वर पाटील, परशुराम पाटील, महेश पाटील, राजेश पाटील, उदय म्हस्कर, महेश केणी, जनार्दन पाटील, मधुकर पोपेटा, चाहू केणी, नारायण पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनेश भगत, पुष्पा म्हस्कर, अनिता पाटील, पूनम भगत, कविता पोपेटा, ज्योती केणी, माजी ग्रामपंचायत सदस्य वनिता पाटील, आनंद मुकादम, सुरेश मुकादम यांच्यासह सखमाई मंडळाचे सदस्य, महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते।